जर निकॉन कंपनीच्या अगोदर हे जर वर्कशॉप झालं असतं तर सगळ्यांनी आम्ही आजच कॅमेरा खरेदी केले असते. मी बोलायला आलो की तुम्हाला सिनेमॅटिक करताना काय प्रॉब्लेम येतो त्याचा सोल्युशन. नाईक सरांनी जी सिनेमॅटिक बद्दल माहिती दिली ती बऱ्यापैकी लोकांना माहीत नव्हतीच. जी क्वालिटी DSLR मध्ये टेक्स्चर मिळत होतं, शार्पनेस मिळत होतं, तो मिररलेस पण मिळत नाही. असं मिररलेस घेतलंय शूट करतात पण पायला कॉन्ट्रास्ट मिळत नाही. फ्लॅश पण चांगलं येत नाही. सिंक होत नाही पाहिजे. ते पहिल्या दोन हजारच्या बरोबर होत होत्या सिंग बरं. आणि मिररलेस येतात ते पण संभ्रमात आहे. याच्यापेक्षा DSLR बरा होता फोकसिंगसाठी. एडिट करून घेताना पहिला आपला प्रश्न पडतो की पार्टी ऍक्सेप्ट करेल की नाही. इथून सुरुवात असते आणि पार्टीने बघून साडीला हो बोलले की तुमचे लगेच मागा काट असे. आम्ही कामच सगळं करतो. सगळ्यात पहिली गोष्ट फोकसिंग की आमची सिस्टम घेतली यांचा फोकस खूप चांगला आहे. काही नाही आहे फक्त ठराविक लेन्सच काम करतात. सगळ्या लेन्स फोकसला काम तेवढ्या करत नाही. आणि फोकस लावताना तुम्ही कधी नाकावर फोकस लागतो कधी डोळ्यावर लागतो कुठल्याला कधी दिसतो पण स्क्रीन कॉम्प्युटरला घेतली की आपल्याला तो फरक लक्षात येतो. आता फोकसिंग बद्दल तुमचे डाऊट्स मी क्लिअर करतो. फोकसिंग हा तुम्ही जो मोड सिलेक्ट करता त्याच्यावर डिपेंड नाही. या मिररलेस सिस्टीमला तुम्हाला सांगावं लागतं एवढ्या एरियातच फोकस बघ. याला तुम्ही थर्ड पार्टी लेन्स जरी कुठली लावली या सिस्टीम थ्रू तुम्ही ती कंट्रोल करू शकता. याच्यामध्ये दोन्ही गोष्टी इनबिल्ट आहेत. त्याच्यामध्ये ती गोष्ट स्लो पण होते आणि फास्ट पण होऊ शकते. जर तुम्हाला एखादी फास्ट मुवमेंटला फॉलो करायचं आहे तर त्याचा स्पीड तुम्ही इथे फास्ट होऊ शकता. तेव्हा तुमचं फोकसचं काम ॲक्युरेटली होऊन जाते. खरी सिनेमॅटोग्राफी काय असते ती सरांनी दाखवली. जर तुम्हाला तुमचा सिनेमॅटिक व्हिडिओ प्रोफेशनली दाखवायचा आहे तर त्यासाठी तुम्हाला सेन्सर चांगला पाहिजे. ज्याचा लॅटिट्यूड चांगला आहे 14+ लॅटिट्यूड आहे ज्याला तुम्ही इझिली रिकवरी केली शॅडो आले डिफरन्स मिळत नाही कारण हा व्हिडिओमध्ये पण तुम्हाला कामाला येणार. तर असा व्हिडिओ काम आहे. छोटा शॉर्ट घ्यायचा स्लो मोशन टाकायचं झाला सिनेमॅटिक तसं नसते. तर त्याच्यामध्ये प्रॉपर छोट्या छोट्या गोष्टी असतात. कसं कंपोज करायचं काय करायचं ते सरांनी एकदम व्यवस्थित समजावून सांगितलं. खूप छान वर्कशॉप झाला. त्यानंतर दुसरा प्रॉब्लेम काय ISO परफॉर्मन्स मिररला सुद्धा स्वच्छ म्हणून विकतात आणि नंतर मागून हळूच सांगतात. ISO परफॉर्मन्स पाहिजे 2.5 लाखाचा कॅमेरा घ्यावा लागेल. DSLR जरी तुम्ही घेतला तरी तुमचं मेन काम 5.6 आणि 8 वरच चालणार कारण तुम्हाला डेप्थ पाहिजे फोकसची. मग त्यासाठी तुम्हाला मग ISO पाहिजे. पण तुमचा ISO हळूच झाला म्हणजे तुमचा ISO कितीने वाढला. तुम्हाला ISO परफॉर्मन्स पाहिजे असेल लुमिक्स मध्ये तुम्हाला परफॉर्मन्स मिळेल. आता 4000 ISO आहे. ऑडिसीचा शटर आहे इथे लाईट किती झाले तशी किती गेले नॉईज दिसतोय. आता 16000 वरून मी जातो 25600 51200 तुमची बॅटरी संपली काही फरक नाही पडत. मोबाईलच्या पॉवर बँकवर आमचा कॅमेरा चालणार तर त्याच पॉवर बँकवर कॅमेराची बॅटरी सुद्धा चार्ज होते. आता तुम्ही सुद्धा एखादा कंपोज पकडला क्लिक केला आणि कॅमेरा मूव्ह केला हलवला तर पुन्हा सेम टू सेम कंपोज तुम्ही उभं करू शकता का? त्याच्यामध्ये शक्य आहे. हा कॅमेरा तुम्हाला गायडन्स करतो. ऍक्युरेट एक्सपोजर दाखवतो व्ह्यू फाइंडरला आणि LCDला सुद्धा. पण त्याच वेळेला तुम्हाला इंडिकेट पण करतो की तुमचा एक्सपोजर चुकला पण आहे. जे तुम्ही क्लिक करायला जाता ना तेव्हा तो तुम्हाला करेक्टेड इमेज दाखवतो 1 सेकंदसाठी. तुमची इमेज ती जरा जी तुम्ही एक्सपोजर ठेवलाय. लुमिक्स कॅमेऱ्याच्या वर्कशॉपमध्ये कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर एवढा भारी कॅमेरा आहे फक्त लोकांच्यापर्यंत पोहोचला नाही अजून. आणि त्याच्यामध्ये इतके फीचर्स चांगले आहेत ॲडव्हान्स आहेत आणि
फोटोग्राफर लोकांनी कधीही विचार न केलेला असे फीचर्स त्यामध्ये आहेत. तर कंपनी लोकांपर्यंत पोहोचले तर कॅमेरे खूप सेल होतील किंवा आउटपुट चांगला मिळेल. त्याबद्दल कंपनीनं तेवढं लोकांच्यापर्यंत पोहोचावं एवढंच अपेक्षा. विविध कंपनीच्या टीमच्या आमच्या असोसिएशनच्या तर्फे विशेष आभार आहे. तर हे वर्कशॉप एक महिन्यापूर्वी झालं असतं तर आमच्या फोटोग्राफर टीमला त्याचा विशेष फायदा झाला असता. कारण बऱ्याचशाच फोटोग्राफरनी याच्या अगोदर झालेल्या वर्कशॉपमुळं काही कॅमेरे विकत घेतले, त्यामुळं हा एवढा ॲडव्हान्स असणारे कॅमेरे यांच्यावर उपलब्ध असून सुद्धा पहिल्या गुंतवणुकीमुळं आता थोडीशी अडचण निर्माण झाली आहे. पण आमचे बरेचसे फोटोग्राफर अजून कॅमेरे विकत घेतील. संपूर्ण टीमचे विशेष आभार आहेत. या वर्कशॉपमध्ये जितेंद्र नाईक सरांनी सिनेमॅटिक व्हिडिओग्राफीच्या संदर्भात जी माहिती दिली, जी माहिती फोटोग्राफर टीम किंवा फोटोग्राफरजवळ उपलब्ध नव्हती, वेगवेगळे कॅमेराचे फीचर्स असतील, त्याच्यामध्ये असणारे टेक्निक्स असतील आणि त्याची प्रत्येक प्रात्यक्षिकसुद्धा त्यांनी मॉडेलच्या माध्यमातून या ठिकाणी प्रेझेंट केली. अतिशय चांगली माहिती या माध्यमातून फोटोग्राफरला उपलब्ध झाली. आज इस्लामपूर वेबफेअर असोसिएशनतर्फे पॅनासॉनिक लुमिक्स कंपनीचे जे वर्कशॉप आयोजित केले होते त्या वर्कशॉपमध्ये जितेंद्र नाईक सर आणि विनीत सर यांचे वैभव सर, सिद्धार्थ सर यांनी जे मोलाचे मार्गदर्शन केले आणि त्या कंपनीच्या कॅमेऱ्यांची जी माहिती दिली त्यामुळे आम्हाला बराच फायदा झालेला आहे. आमच्या आष्टा फोटोग्राफी असोसिएशनतर्फे त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि जितेंद्र नाईक सरांनी जे प्रात्यक्षिक आणि जे बाहेर आपल्याला आउटडोरला फोटोग्राफी कशी करायची, कशा पद्धतीनं लाईट वापरली पाहिजे, ब्राइटनेस, कॉन्ट्रास्ट या ज्या सोप्या भाषेत शिकवलं तरच पॅनासॉनिक कंपनीचा कॅमेरा फार सुंदर आहे. अजून त्यात भरपूर ॲडव्हान्टेज आहे. फक्त आम्हाला माहीत नव्हतं आणि आज ते कळालं आणि इथून पुढे असं वाटतं की पॅनासॉनिकमध्ये बरेच जण जातील. आणि आम्ही निकॉन कॅमेरे घेतले आणि त्याच्यानंतर हे सेमिनार झालं, ते जर आधी झालं असतं तर बऱ्यापैकी मला वाटते की आम्ही 25 लोकांनी जे पहिले कॅमेरे घेतले त्याच्या आधीच आम्ही हे कॅमेरे बुक झाले असते. आणि दुसरी गोष्ट की कॅमेऱ्याबाबतीत खरंच रिझल्ट किंवा 4K फोटोग्राफी म्हणा किंवा शूटिंग हे जे गोष्टी आहेत त्या खूप सुंदर आहेत आणि अगदी सोप्या मार्गाने तो कॅमेरा ऑपरेट करायला येतो आहे आपल्याला. आणि आमचं बालाजी ग्रुप मीडिया प्रोफेशनल फोटोग्राफर्स आणि पॅनासॉनिक क्वालिटी जे आज आम्हाला सहकार्य आणि इथे जे बोलवलं त्याबद्दल आम्ही त्यांचे धन्यवाद मानतो. थँक्यू. इस्लामपूर वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून इस्लामपूरमध्ये फोटोग्राफर टीमला फार मोठ्या प्रमाणात एक ॲडव्हान्स कॅमेऱ्यांच्याबद्दलची माहिती जितेंद्र नाईक सरांच्या माध्यमातून उपलब्ध झाली. अतिशय चांगल्या प्रकारचे कॅमेरे पॅनासॉनिक कंपनीनं या माध्यमातून ग्राहकांच्या समोर आणलेले आहेत. परंतु जाहिरातीचं माध्यम किंवा त्या कॅमेऱ्यामध्ये असणारी वेगवेगळी फीचर्स ही अगदी उशिरा लोकांच्यापर्यंत पोचल्यामुळं
फार मोठा तोटा ग्राहकांना विशेषतः फोटोग्राफर टीमला झालेला आहे. जर कंपनीनं जाहिरातीचं माध्यम मोठ्या प्रमाणात राबवलं आणि फोटोग्राफरपर्यंत हे कॅमेरे मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाले तर फोटोग्राफरना या गोष्टीचा विशेष फायदा होईल